तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज दिनांक 7/2/2021 रोजी रविवारी कल्याण भवन सप्तशी माता मंदिराजवळ महाराष्ट्र राज्य वीरशैव गवळी समाज वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न झाला. सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराज घुगरे म्हणाले की विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे, तसेच तो एक पवित्र धार्मिक व सामाजिक संस्कार देखील आहे. महाराष्ट्रात आपला वीरशैव लिंगायत गवळी समाज मोठ्या प्रमाणात असून ठिकठिकाणी विखुरलेला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात लग्नाच्या उंबरठ्यावरील मुलामुलींच्या पालकांना अपेक्षित स्थळे शोधण्यासाठी आर्थिक परिस्थिती व वेळेअभावी त्रासदायक झाले आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांची अडचण दूर करण्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबवण्याचे संस्थेने ठरवलेले आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव सत्तू घुगरे यांच्यासह किसन शिवाजी जोमीवाळे, राजेंद्र बंडू फंगुडवाले, भटू कुसाजी घटी, शिवाजी जानकीराम बाचलकर, राजेंद्र गंगाराम गठरी, प्रकाश काकोबा घुगरे, अनिल लक्ष्मण जोमीवाळे, तानाजी सटबाजी घुगरे, राजेंद्र लक्ष्मण बिडकर, राजेंद्र लक्ष्मण बिडकर, अर्जुन निंबा यादबोले, महादू भिकाजी उदीकर, विठ्ठल धर्मा उन्हाळे, साईनाथ यमाजी अंजिखाने यांच्यासह महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व गवळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. लिंगायत गवळी समाज आमच्या वीरशैव गवळी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी धुळे येथे कल्याण भवनमध्ये दिनांक 7/2/2021 रोजी सर्व गवळी समाजाच्या सहकार्याने भव्य दिव्य असा द्वितीय मेळावा घेण्यात आला. मेळावा घेण्याचं कारण सुरुवातीला आम्ही 2020 ज्यावेळेस प्रथम वधूवर परिचय मेळावा घेतला त्यावेळेस आम्हाला जो प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादास आम्ही अनुसरून हा द्वितीय मेळा घेण्याचं कारण आमच्या संस्थेचे संस्थापक भीमराज भाऊ घुगरे व आमच्या संस्थेतील सर्व सभासद व मान्यवर यांच्या सहकार्यांनी भीमराज भाऊंनी जी प्रस्तावना मांडली त्या प्रस्तावनेस आम्ही सर्वांनी सहकार्य करून हा मेळावा घेण्याचं ठरवलं. त्यानुसार समाजातील सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, पुणे व ग्रामीण भागातील धुळे शहराच्या आजूबाजूला असणारे जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, चाळीसगाव या ठिकाणून देखील आमचे गवळी समाज बांधव या ठिकाणी जमलेत. आणि आजच्या या प्रसंगी 270 वधूवरांचे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत व ते फॉर्म आल्यानंतर काही त्यातील जे काही फॉर्म आहे त्यातील काही वधूवर या ठिकाणी आलेत व त्यांनी या ठिकाणी येऊन आपला स्वतःचा परिचय दिला. परिचय देताना त्यांनी त्यांचं झालेलं क्वालिफिकेशन, त्यांचं शिक्षण असूनसुद्धा आमच्या त्यातील वधूवरांपैकी ज्या काही महिला होत्या त्यांनी एक बोलताना त्यांचा आनंद व्यक्त केला की आम्हाला आमचं शिक्षण जरी एवढं MSc जरी मॅथ हे झालेलं असेल परंतु आम्हाला कमी शिकलेला व बिझनेसमॅन नोकरी नसलेलाही आम्हाला वर चालणार आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आणि अशा पद्धतीने मेळावा आम्ही संपन्नरित्या सर्वांच्या सहकार्याने केला. उपस्थितीत कोण कोण होते? यानंतर भीमराज भाऊ या ठिकाणी 2 शब्द बोलतील. मी महाराष्ट्र राज्य वीर शैवलिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था याचा संस्थापक अध्यक्ष भीमराज सत्तू घुगरे. आमच्या संस्थेचे कार्य हे पूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत्र म्हणून प्रसारित झालेलं आहे. या संस्थेच्या कार्यात पूर्ण महाराष्ट्रातून समाजाने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुरुवातीला अभिनंदन. आज जो द्वितीय वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला आहे त्या 270 वधूवरांनी आपला सहभाग नोंदवला, आपले फॉर्म भरले आणि संस्थेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जो समाज बांधव इथे एकत्रित झाला त्यातून असं निदर्शन झालं की आज पण समाज एकत्र आहे आणि त्या समाजाचे आम्ही आभार मानतो. सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे संस्थेने जे 2017 कार्य आरंभले आहे समाज कार्य ते कार्यात सर्व समाजाने सहभाग घेतला आहे. आतापर्यंत संस्थेने बरीच कार्य समाजोपयोगी केलेली आहेत. त्यात सर्वात प्रथम समाजाने आपल्या संस्थेने स्मशानभूमी वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यात आम्हाला यश मिळालं. स्मशानभूमीत जी आम्हाला अंत्यविधी झाल्यानंतर अंत्यविधी दाखला किंवा मृत्यू दाखला मिळण्यात जो विलंब होत होता, जो त्रास सहन करावा लागत होता शासनाच्या नियमांमुळे, तो आज आम्ही सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक दफनभूमीत
शासनाचा एक व्यक्ती महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेला आहे आणि जे विलंब होत होता तो कमी झालाय. आज आयुक्तांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि चारी दफन भंगांमध्ये आमच्याकडे महापालिकेमार्फत फलक लावण्यात आले असून प्रत्येक फलकावर एक संस्थेचा समाजसेवक आणि एक महापालिकेचा कर्मचारी यांच्याकडनं यांच्याशी संपर्क साधला. लवकरात लवकर आणि सोपी मृत्यू नोंदणी होणार आहे आणि मृत्यू दाखला मिळण्यास सहकार्य मिळणार आहे. आज ज्या वधूवर परिचय मिळाला जी लोक आली जी मंडळी आली नगर नाशिक जळगाव नंदुरबार पुणा या लोकांनी येऊन आपला सहभाग नोंदवला आणि संस्थेच्या कार्याला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. आणि आजचा हा मेळावा असेच खेळत आणि व्यवस्थित झाला त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे सहकार्य. मेळावा संपल्यानंतर सर्व आलेल्या पाहुण्यांचे अल्पोपहार देऊन संपन्न केला. लॉकडाऊन परिस्थितीत जी 27 लग्न जमली होती पहिल्या वधूवर मेळाव्यात त्यात 14 लग्नात आम्ही स्वतः संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांना प्रोत्साहित करून कमी खर्चात कमी वेळेत जी लग्न संपन्न झाली आणि त्याला संस्थेला ज्यांनी प्रतिसाद दिला